नमस्कार मित्रांनो, फूड लवर शुभ्रा या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे कोंड्याच्या पापड्या. कोंड्याच्या पापड्या म्हणजे आपण गव्हाचं चिकाडतो आणि जो उरलेला पदार्थ राहतो ना त्याच्या आपण पापड्या बनवणार आहे. तर आम्ही ठेवलेलं एक चुलीवरती पातेलं, त्यात टाकलेलं आहे थोडंसं तेल. आणि तेल टाकून आहे ना त्यामध्ये ना थोडं तेल आहे ना आम्ही गरम होऊन दिलेलं आहे. त्याच्यात टाकलेली लसणाची पेस्ट, लसूण चांगला यात त्यांना आपण मस्त तळून घ्यायचं आहे. लसूण झालेला याच्यात तळून रेडी. आता यात टाकणार आहे जिरे. वरून येण्याच्यात थोडे जिरे टाकायचे. जिरे पण थोडेसे लालसर होईपर्यंत परतून द्यायचे आपण त्याला. आणि वरून टाकणार त्याच्यात लाल तिखट. चवीनुसार आपण लाल तिखट टाकायचं आहे. आपल्याला जेवढं लागेल तेवढं आम्ही 4-5 चमचे लाल तिखट त्याच्यात टाकलेलं आहे. आणि थोडासा की ना हिंग पण टाकलेला आहे टेस्ट येण्यासाठी पापड्याला. आणि आपण त्याच्यात टाकायचे पाणी. आणि पाण्यात टाकायचे मीठ. आपण इथं ना ज्वारीचा भरडा करून घेतलेला आहे. ज्वारीचा भरडा लागतो ह्या पापड्यांसाठी. आणि जो कोंडा होता ना तो बारीक मिक्सरवरती ग्राइंड करून घेतलेला आहे. आणि आपण पाण्याचं प्रमाण आहे ना आपण जेवढं आहे ना कण्या शिजायला पाणी लागेल ना ज्वारीच्या तेवढंच आपण त्याच्यात टाकायचं आहे. आणि कोंडा शिजायला अजिबात बी पाणी लागत नाही. चांगले आपण आहे ना कण्या शिजून घ्यायचे आहे. आणि नंतर आपण उकळी आल्यावर पाण्याला त्याच्यात कोंडा हटवून घेणार आहे. आणि सगळा कोंडा मस्त त्याच्यात हटवून घेणार आहे. कोंडा शिजायला एवढं पाणी लागत नाही. फक्त आपण कण्या मस्त शिजून घ्यायच्या आणि कोंडा त्याच्यात टाकून द्यायचा. आणि हे पण असं खूप वेळ हलवून हलवून याला शिजून द्यायचं. कारण की हे ना खाली लागतं. सगळा कोंडा घेतलेला आहे त्याच्यात टाकून. आणि आता घेतलेलं आहे पूर्ण हटून. शिजून हे झालेलं आहे रेडी. आता चुलीवरून पातेलं घेतलं खाली. आणि थोडंसं की नाही का ताटामध्ये काढून घेतलेलं आहे थंड होण्यासाठी. आणि एक खाली ना कॉटनचं कापड घेतलेलं आहे. त्याच्यावरती अशा पापड्या ह्या थापून घ्यायच्या छोटं छोटं गोळा करून. हे बघा अशा उन्हात आम्ही घातलेलं आहे वाळू. आणि हा 2 दिवस कडक उन्हात त्यांना मस्त वाळून द्यायचं आहे. आणि पापड्या आपल्या वाळून झालेले आहे रेडी. तुम्ही पण असाच व्हिडिओ घरी बनवू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ह्या पापड्या खूप छान होतात. तुम्ही घरी बनवून बघा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओत.